नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी एसटीआय रोहिदास चोंदे पाटील। या ठिकाणी आपण तात्यांचा ठोकळा बघतो आहोत आणि त्याच्यातील एक महत्त्वाचं लेक्चर, एक महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे घटक राज्यातील न्यायव्यवस्था आपल्याला आज बघायची आहे। आता घटक राज्य म्हटलं तर या ठिकाणी दोन स्तरीय न्यायव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल। एक म्हणजे जिल्हा पातळीवर ज्याला आपण दुय्यम न्यायालय म्हणतो आणि दुसरं जे की राज्य पातळीवर असतं ज्याला आपण उच्च न्यायालय किंवा हायकोर्ट असं म्हणत असतो। मित्रांनो हे दोनही मुद्दे आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहे। अत्यंत परीक्षा विमुख एकही सेकंद तुमचा वाया जाणार नाही याची काळजी या ठिकाणी मी घेणार आहे। बघा सुरुवातीला आपण उच्च न्यायालय बघणार आहोत आणि हे बघत असताना आपल्याला परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत त्याचा सुद्धा थोडासा उल्लेख या ठिकाणी करत पुढे जायचा आहे आणि तुम्हाला नेमके कोणते मुद्दे लक्षात ठेवणं अनिवार्यच आहे ते सुद्धा इथे बघायचं आहे। ओके, ज्याला आपण पाठकरणी असं म्हणतो, खरं म्हणजे ते पाठकरणी नसतं, ते समजून घ्यायचं असतं, ते आपोआप पाठ झालं पाहिजे आपलं, अशा पद्धतीने आपल्याला ते काही मुद्दे समजून घ्यायचे आहेत। तर बघा उच्च न्यायालय, आता सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे 1862। मित्रांनो 1862 मध्ये मुंबई, कोलकाता आणि मद्रास ही भारतातील सर्वात जुनी अशी तीन उच्च न्यायालये स्थापन झाली। 1862 मध्ये सर्वप्रथम उच्च न्यायालयांची स्थापना होती आहे आणि त्याच्यातले तीन न्यायालये तुम्हाला माहीत असले पाहिजे, कोणतं? मुंबई, कोलकाता आणि मद्रास। तुम्हाला प्रश्न कसा येईल मित्रांनो, खालीलपैकी कोणते न्यायालय हे 1862 मध्ये स्थापन झाले नाही? बघा आता याच्यासाठी 1861चा हायकोर्ट ऍक्ट आहे, तोही तुम्हाला माहीत असला पाहिजे। कोणता? हायकोर्ट ऍक्ट 1861, ज्याचा इथे उल्लेख नाहीये परंतु तो इतर पुस्तक तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला सापडेल। आता मग नेमकं जेव्हा आपण बघतो एखादी तरतूद आहे ती नेमकी संविधानात कुठे आहे हे आपल्याला बघावं लागतं। तर उच्च न्यायालय हे भाग 6 प्रकरण 5 आणि कलम 214 ते 232 मध्ये आहे। कलम 214 ते 232, मला वाटतं हा जो कलमाचा एक एरिया आहे तो तुम्हाला ती रेंज माहीत असली पाहिजे, बाबा 214 ते 232 मध्ये उच्च न्यायालयाची तरतूद आहे। आता 214 काय म्हणत आहे? उच्च न्यायालयाच्या स्थापने संदर्भातलं एक कलम आहे। प्रत्येक घटक राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे कलम 214 नुसार, म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला मित्रांनो कलम 214 लक्षात ठेवायचं आहे। कशासाठी? की घटक राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना कलम 214 नुसार। पुढे आपण जातो आहोत कलम 231, दोन किंवा अधिक घटक राज्य, तसेच दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी एक सामायिक उच्च न्यायालय याची तरतूद संसद करू शकते, जी आपण केली नंतर घटनादुरुस्ती आपण केली त्याच्यानुसार तरतूदही केली आहे। मित्रांनो याच्या आधीचे तुम्ही लेक्चर्स आपले पाहिले असेल, 100% येणारे 100 प्रश्न ही लेक्चर सिरीज पाहिली असेल तर तुम्हाला उत्तर देता येईल की बाबा दोनपेक्षा अधिक घटक राज्य किंवा त्याच्यामध्ये एखादं केंद्रशासित प्रदेशही असेल यांच्यासाठी एकच हायकोर्ट राहील, अशी तरतूद घटनेने कोणत्या घटनादुरुस्तीनुसार केली आणि ती घटनादुरुस्ती कधीची, नक्कीच तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे। बघूया कोणाला येतं आहे उत्तर। मित्रांनो काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्याच पाहिजेत। आता महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबईला आहे। भारतामध्ये एकूण उच्च न्यायालय किती? 25 उच्च न्यायालय आहेत एकूण, तेही लक्षात ठेवा। आणि त्याच्यामधलं लेटेस्ट 25वं जे आहे ते 2019 मध्ये अमरावती उच्च न्यायालय, जे की आंध्र प्रदेश राज्याचे म्हणून स्थापन झालेले आहे। आधी आंध्र आणि तेलंगणा एकत्र होतं मित्रांनो, जे हैदराबाद उच्च न्यायालय होतं ते आता तेलंगणासाठी राहील आणि अमरावती उच्च न्यायालय हे आंध्र प्रदेशसाठी राहील, एक लक्षात राहू द्या। आता पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे रचना। बघा उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल यांची रचना समजून घेणं फार महत्वाचं आहे आणि ती लक्षातही ठेवणार। कलम 116 नुसार या ठिकाणी उच्च न्यायालयाची रचना आहे कशी? तर प्रत्येक उच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश असेल, ज्यांना आपण मुख्य न्यायाधीश असंही म्हणतो। सरन्यायाधीश शब्द आपण मराठीमध्ये मुख्यतः सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्यासाठी वापरतो। मित्रांनो सुप्रीम कोर्ट म्हटलं की सरन्यायाधीश लक्षात ठेवायचे आणि हायकोर्ट म्हटलं की मुख्य न्यायाधीश लक्षात ठेवायचे आणि इतर काही न्यायाधीश असणार आहेत त्यांची संख्या राष्ट्रपती निश्चित करणार। 2007 मध्ये महाराष्ट्रामध्ये ही 75 इतकी करण्यात आलेली आहे। ओके मर्यादा। पुढे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही मर्यादा आता सध्या
94 वर नेलेली आहे. आणि मुंबईमध्ये जर बघितलं तुम्ही मुंबई उच्च न्यायालय, तर येथील न्यायाधीशांची संख्या ही 2016 नुसार 64 इतकी होती. आता पुढचा मुद्दा फार महत्वाचा, न्यायाधीशांच्या नेमणुकीवरील मुद्दा. आणि इथे घोळ राज्यपाल की राष्ट्रपती हा घोळ होतो. ओके, तो इथे समजून घ्यायचा आहे. नेमणूक कोण करत आहे? कलम 217(1) नुसार उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, दोनही न्यायाधीश मित्रांनो राष्ट्रपती नियुक्त करतात. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जेव्हा नेमले जातात तेव्हा राष्ट्रपती काय करत आहेत? सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात आणि संबंधित राज्याच्या राज्यपालांशी चर्चा करतात. हे फार महत्वाचं आहे. मान्य आहे राष्ट्रपती नेमतात इतकं सर्वांनाच माहीत असणार आहे, आता प्रत्येक जण तो अभ्यास करतोच आहे, पण पुढे काय? तर जेव्हा मुख्य न्यायाधीश नेमला जातो तेव्हा राष्ट्रपती कोणाकोणा सल्ला घेतो? तर एक सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश आणि दुसरं त्या राज्याचे राज्यपाल, या दोघांचा सल्ला राष्ट्रपती घेत आहेत. आणि इतर न्यायाधीश जेव्हा नेमायचे आहेत तेव्हा राज्यपाल काय करत आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, त्या संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि त्या संबंधित राज्याचे राज्यपाल तिघांशी चर्चा करत आहेत. मित्रांनो इंटरेस्टिंग आहे. ओके, चर्चा कोणाशी करायची आहे? नेमणूक तर राष्ट्रपतीच करणार, नियुक्ती राष्ट्रपतीच करणार. मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करताना चर्चा कोणाशी करणार आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना चर्चा कोणाशी करणार? ओके, म्हणजे संबंधित राज्याच्या राज्यपालाशी चर्चा करायचीच आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाशी चर्चा करायचीच आहे, अनिवार्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे आपण जातो आहोत. आता पात्रता काय असली पाहिजे? एखाद्या व्यक्तीला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमायचा आहे तर त्या व्यक्तीकडे पात्रता काय असली पाहिजे? 217(2) मध्ये त्याचा उल्लेख आहे, ती भारतीय नागरिक असावी पहिली गोष्ट. राष्ट्रपतींच्या मते तो व्यक्ती निष्णात कायदे तज्ज्ञ असावा. पुढे अनुभव म्हणाल तर एखाद्या अथवा दोन किंवा अधिक न्यायालयामध्ये सलग कमीत कमी 10 वर्षे वकिली त्या व्यक्तीने केलेली असेल. कमीत कमी 10 वर्षे वकिली किंवा भारतातील कोणत्याही न्यायिक पदावर कमीत कमी 10 वर्षे काम केले असावे. म्हणजे मित्रांनो न्यायालयीन क्षेत्रामध्ये किमान 10 वर्षाचा अनुभव सलग असणे त्या व्यक्तीला आवश्यक आहे जर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनायचा असेल तर. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे बदली. एक सहज म्हणून लक्षात राहू द्या, एका उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची दुसऱ्या उच्च न्यायालयात जर बदली करायची असेल तर राष्ट्रपती करता. कोण करतायत? सोपं सरळ उत्तर लक्षात घ्या आधी, ते म्हणजे राष्ट्रपती करता आहेत. सर्वोच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीचा सल्ला घेऊन अर्थात सरन्यायाधीशांचा सल्ला घेऊन एका उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली केली जाते. कोणामार्फत? राष्ट्रपतींमार्फत. आता जम्मू काश्मीर बद्दल थोडस वेगळी अट होती, त्या उच्च न्यायालयातून इतर उच्च न्यायालयात किंवा इतरातून त्या उच्च न्यायालयात बदली करताना त्या ठिकाणी जम्मू काश्मीरचे जे राज्यपाल होते त्यांच्याशी चर्चा करणं राष्ट्रपतींवर बंधनकारक होतं. आता त्याच्यामध्ये थोडेसे बदल झालेले असू शकतात. आता आपण बघतो आहोत की जम्मू काश्मीर असेल किंवा लडाख असेल यांना आपण केंद्रशासित प्रदेश केलेला आहे, त्या संदर्भात नेमके काय मुद्दे आहेत ते आपण पुन्हा अपडेट बघूया या ठिकाणी. पुढचा मुद्दा काय आहे? कलम 223 नुसार मुख्य न्यायमूर्तींच्या अनुपस्थितीमध्ये किंवा मुख्य न्यायमूर्ती जर अकार्यक्षम बनले कदाचित तर काय? तर राष्ट्रपती उच्च न्यायालयामध्ये हंगामी मुख्य न्यायमूर्ती नेमू शकतात. ओके, एक सहज माहीत असलं पाहिजे बाबा तिथले जे मुख्य बॉस जे आहेत त्या न्यायालयाचे ते काही कारणास्तव अकार्यक्षम आहे, अनुपस्थित आहे. तात्पुरते कोण नेमणार? राष्ट्रपती नेमणार. राष्ट्रपतींना पावर आहे, तिथे फसवणार आहे. हा, दुसरा ऑप्शन तुम्हाला राज्यपाल असणार, परंतु उच्च न्यायालय म्हटलं की सगळ्या पॉवर्स राष्ट्रपतींना आहेत असं म्हणायला हरकत नाही. नेमणुकी संदर्भातल्या, बदली संदर्भातल्या, हंगामी नेमणुकी संदर्भातल्या. पुढे आपण बघतो आहोत कलम 224(1) मध्ये ज्याचा उल्लेख आहे, वाढतं काम जे आहे त्याचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रपती उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीशांची सुद्धा नेमणूक करू शकतात. कामाचा लोड वाढलेला आहे आणि तशा स्वरूपाचं जर विनंती केलेली असेल तेथील मुख्य न्यायाधीशांनी तर राष्ट्रपतींना अधिकार आहेत. आणि ही नियुक्ती जी आहे ती 2 वर्षापेक्षा जास्त काळासाठी करता येत नाही. आणि मॅक्झिमम उच्च न्यायालयाची जी काही उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांची कालमर्यादा किती? तर ती 62 वर्षापर्यंत आहे. जास्तीत जास्त 62 वर्षापर्यंत ते या पदावर राहू शकतात. पुढे कलम 224(1) आहे,
अन्य न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रपती कार्यार्थ किंवा ज्याला आपण हंगामी न्यायाधीश म्हणतो त्यांची नेमणूक करत असतात. आपण वर इथे कलम 223 मध्ये मुख्य न्यायमूर्तीची अनुपस्थिती पाहिली, इथे इतर न्यायमूर्तींची अनुपस्थिती. आणखी एक मुद्दा मित्रांनो, कलम 224 ए नुसार, तो म्हणजे उच्च न्यायालयामध्ये निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करता येते. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आवश्यकता जर भासली तर निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करू शकतात तात्पुरती. कोणाला पॉवर आहे? मुख्य न्यायमूर्तींना. इथे गोळ करू नका, इथे मुख्य न्यायमूर्ती तात्पुरतं त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीशांना नेमू शकतात. याच्यासाठी मात्र राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे. लहान लहान तरतुदी आहेत ज्या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. तसेच ज्या न्यायाधीशाची नियुक्ती करायची आहे त्यांची सुद्धा संमती असली पाहिजे, चला मी काम करण्यास तयार आहे. आता राजीनामा, मुदतीआधी जर एखाद्या न्यायाधीशाला राजीनामा द्यायचा आहे तर तो कोणाला देणार? राष्ट्रपतींना देणार. शपथ कोण देणार उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला? राज्यपाल देणार. बघा, नियुक्ती राष्ट्रपती करता आहेत मात्र शपथ राज्यपाल देत आहेत. पदच्युती कलम 217 नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये दोन तृतीयांश बहुमताने ठराव संमत करून राष्ट्रपतींनी जर मान्यता दिली तर त्या न्यायाधीशाला पदच्युत केले जाते. थोडक्यात महाभियोग वापरला जातो. पुढे कलम 221 आहे, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची वेतन आणि भत्ते, जे की दुसऱ्या परिशिष्टाप्रमाणे दिले जातात. सध्याचं जर तुम्ही बघितलं तर मुख्य न्यायाधीशांना 250,000 वेतन, तर इतर न्यायाधीशांना 225,000 इतके वेतन आहे. आणि हे वेतन व भत्ते संचित निधीतून दिले जातात त्या त्या राज्यांच्या. हे इथे आपल्याला नीट लक्षात ठेवावं लागेल. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रासंदर्भातला. आता सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आपण पाहिलेले आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्रामधील नेमका जो मूलभूत फरक आहे तो आधी समजला पाहिजे. बघा, आता या ठिकाणी प्रादेशिक अधिकार क्षेत्र आहे, जे की उच्च न्यायालयाचे एक महत्वाचे अधिकार क्षेत्र. काय? तर ज्या घटक राज्यामध्ये उच्च न्यायालय आहे त्याच घटक राज्याच्या क्षेत्रापुरती त्या उच्च न्यायालयाचे अधिकार मर्यादित असतात. म्हणजे त्या घटक राज्याला बाहेरच्या एखाद्या एरियावर त्या ठिकाणी पॉवर्स गाजवता येणार नाहीये. जसं सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत आपण बघितलं की पूर्ण भारत, ते पूर्ण भारतासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेला एखादा निर्णय हा संदर्भ म्हणून आपण गृहित धरतो, त्यासाठी आपण त्याला अभिलेख न्यायालय असं म्हटलेलो आहोत. मात्र इथे प्रादेशिकता आहे, ज्या घटक राज्याचं न्यायालय आहे किंवा ज्या एखादा केंद्रशासित प्रदेश त्याच्यामध्ये असेल तर तेवढाच मुद्दा फक्त इथे काय होणार आहे? कव्हर होणार आहे. पुढे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. मित्रांनो, आपण सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र बघितले तेव्हा काय पाहिलं होतं? की केंद्र राज्यातला वाद असेल, दोन राज्यांमधील वाद असेल, एक राज्य अधिक दोन किंवा जास्त राज्य यांच्यातील वाद असेल, ते सुप्रीम कोर्टाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. आता नेमकं उच्च न्यायालयाचं काय आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र? तर बघा, या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं, ज्या खटल्याचा प्रारंभ हा कनिष्ठ न्यायालयात न होता थेट उच्च न्यायालयामध्ये होतो त्याला त्या उच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणतो. उदाहरणार्थ, निवडणुकीत उमेदवाराच्या पात्रतेस आव्हान देणारी याचिका आहे, डायरेक्टली उच्च न्यायालयामध्ये जाते आहे. ती कुठे? एखाद्या कनिष्ठ न्यायालयामध्ये, दुय्यम न्यायालयात आली आणि मग अपिलाने उच्च न्यायालयाकडे आली, असं कधी होत नाही. जे थेट प्रथमत उच्च न्यायालयामध्ये दाखल करता येतात ज्या बाबी, त्या बाबी म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. पुढचा मुद्दा तो म्हणजे पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र, जे सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आहे आणि उच्च न्यायालयाला सुद्धा आहे. पुनर्निर्णय, पुनर्निर्णय म्हणजे काय? तर एखादं कनिष्ठ न्यायालय आहे, जिल्हा न्यायालय आहे, त्याने एखादा निर्णय दिला, त्याच्या निर्णयाच्या विरुद्ध त्याच राज्यातील उच्च न्यायालय एखादा निर्णय देत आहे, त्याला आपण पुनर्निर्णयात्मक अधिकार क्षेत्र असं म्हणतो. अपील केलेला आहे, एखादी व्यक्ती आहे, जिल्हा न्यायालयात त्याच्या विरोधात निकाल लागला, ती व्यक्ती उच्च न्यायालयाकडे आली आणि उच्च न्यायालयाने वेगळा निकाल दिला, ते काय आहे? त्या उच्च न्यायालयाचं पुनर्निर्णयाचं अधिकार क्षेत्र. आणि ते घटक राज्याचं एक अत्यंत सर्वश्रेष्ठ असं न्यायालय, सर्वश्रेष्ठ असा अधिकार आपण त्याला म्हणू शकतो. उच्च न्यायालय जर तुम्ही बघितलं तर दिवाणी आणि फौजदारी दाव्यासंबंधी अपिलाचे राज्यातील वरिष्ठ न्यायालय आहे. दिवाणी दावे असतील जिल्हा न्यायालयामधील, फौजदारी दावे असतील जिल्हा न्यायालयामध्ये, जर तुम्हाला तो त्या खटल्याचा निकाल पटला नाही तर तुम्ही कुठे जाणार आहात? उच्च न्यायालयात जाणार आहे आणि राज्यामधील ते वरिष्ठ न्यायालय असणार आहे. म्हणजे थोडक्यात उच्च न्यायालयामध्ये अपील कोणाच्या विरोधात करता येतं? तर एक जिल्हा न्यायालय आणि दुसरं सत्र न्यायालय यांनी जे निर्णय दिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये अपील करणे हे उच्च न्यायालयामध्ये
आपल्याला अभिप्रेत असते. आता पुढचा एक पुन्हा तो शब्द आपण जो सर्वोच्च न्यायालयाबाबतीत पाहिला तो म्हणजे अभिलेख न्यायालय. मित्रांनो, अभिलेख या शब्दाची व्याख्या मला वाटतं तुम्हाला आता कळाली असेल, तुम्ही जर आपलं सर्वोच्च न्यायालयावरील लेक्चर पाहिलं असेल तर. तेथील अभिलेख न्यायालयाचं कलम सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं. इथे काय आहे, इथे कलम 215 आहे, ज्याच्यानुसार उच्च न्यायालय हे घटक राज्यांचे अभिलेख न्यायालय आहे. ते शब्द महत्वाचा आहे, घटक राज्यांचे. आता अभिलेख न्यायालय म्हणजे नेमकं काय, अभिलेख या शब्दामध्ये काय अभिप्रेत आहे, तर उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते त्याच राज्यातील दुय्यम न्यायालयामध्ये प्रमाण म्हणून वापरले जातील, संदर्भ म्हणून वापरले जातील, पुरावे म्हणून वापरले जातील, की बाबा असा असा निर्णय दिलेला आहे उच्च न्यायालयाने, त्या निर्णयाची प्रत एखादा वकील, एखादा न्यायाधीश त्या एखाद्या खटल्यामध्ये एखाद्या सुनावणीमध्ये संदर्भ म्हणून देऊ शकतो, बाबा असा असा निर्णय आहे, अशीच केस आहे, त्याला काय म्हणतो आपण, अभिलेख, प्रमाण मानणे. ओके, आपल्या अवमानाबद्दल शिक्षा सुनावण्याचा उच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे तो सुद्धा अभिलेख न्यायालयामध्ये येतो. म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहोत, आमच्याबद्दल कोणी काही बोलू शकत नाही उच्च न्यायालयाबद्दल, हे त्या ठिकाणी आपल्याला या अभिलेख न्यायालयातून किंवा त्या कन्सेप्ट मधून दिसतं. पुढे पर्यवेक्षणाचे अधिकार नेमके काय आहे, बघा प्रत्येक उच्च न्यायालयाला त्याच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रातील लष्करी न्यायालयाने न्यायालय लष्करी न्यायालय वगळता सर्व कनिष्ठ न्यायालय आणि लवाद यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, पर्यवेक्षण करणे आपण म्हणतो बघा, इन्स्पेक्शन करणे वगैरे जसं असतं त्या पद्धतीचं पर्यवेक्षण म्हणजे काय, इथे हे उच्च न्यायालय आहे याच्या अंडरमध्ये जे विविध न्यायालये आहेत ज्याच्यामध्ये कनिष्ठ न्यायालय येऊ शकतात, लवाद येऊ शकतात, यांच्यावर कंट्रोलिंग ठेवणे थोडक्यात ते कार्य उच्च न्यायालय करतं. मात्र एक अपवाद आहे, अपवाद काय, लष्करी न्यायालय, हे लष्करी न्यायालय जे आहेत यांच्यावर थेट सर्वोच्च न्यायालयाचं त्या ठिकाणी देखरेख असणार आहे. पुढे उच्च न्यायालय राज्यपालांच्या संमतीने कनिष्ठ न्यायालयाचे जे वेतन आहे, भत्ते आहे, ते सुद्धा निश्चित करण्याचं काम करत असतं. त्याच्यावरून पर्यवेक्षणाचा अधिकार कुठेतरी तो सिद्ध होतो असं आपल्याला वाटतं. आणि मित्रांनो, आता पुढचं जे कलम तुमचं उच्च न्यायालयाच्या बाबतीत तोंडपाठच असलं पाहिजे, याच्या आधीच्या परीक्षांना विचारलं गेलेलं आहे, कलम 226. म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत जसं कलम 32 लक्षातच ठेवतात तसं इथे तुम्हाला कलम 226 लक्षातच ठेवायचं आहे. पण 32 आणि 26 मध्ये सुद्धा काही भेद आहेत, तेही तुम्हाला समजून घ्यायचे आहे. काय म्हणत आहे कलम 226, की उच्च न्यायालय हे मूलभूत हक्कांचं रक्षण करता आहे. मूलभूत अधिकारांवर जर गदा आली तर उच्च न्यायालय हे 5 प्रकारचे आदेश काढू शकतं, रीट काढू शकते. मात्र 226 हा मूलभूत अधिकार नाहीये. काय, कलम 32 नुसार रीट चा अधिकार हा जसा मूलभूत अधिकार आहे तसा 226 नुसार नाही. हा एक अत्यंत महत्वाचा फरक इथे लक्षात घ्या. पुढे कलम 227 काय आहे, एखाद्या राज्यातील उच्च न्यायालय जे आहे ते त्याच राज्यातील अन्य न्यायालय आणि न्यायाधिकरण यांच्यावर देखरेख ठेवतात. कलम 230 काय आहे, संसदेच्या कायद्याद्वारे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये विस्तारले जाईल. संसद कायदा करू शकते. एखादं उच्च न्यायालय आहे, चला बाबा त्याच्या अंडरमध्ये दुसरा एखादा केंद्रशासित प्रदेश दिला जाईल, एखादं राज्य सुद्धा दिलं जाईल. संसदेला पावर आहेत, मुद्दा लक्षात घ्या, काय संसदेकडे अधिकार आहेत. उद्या ऑप्शन मध्ये राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान असे ऑप्शन येतील, संसद, सर्वोच्च न्यायालय हे ऑप्शन येईल. म्हणजे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र बघा प्रश्न कसे तयार होतात, इथे प्रश्न कसा तयार करेल मी तरी, उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे केंद्रशासित प्रदेशामध्ये विस्तारण्याचा अधिकार कोणाला आहे. ओके, मग ऑप्शन सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, संसद, पंतप्रधान. बघा फसवणार आहे, सर्वोच्च न्यायालय वाटू शकतं, राज्यपालही वाटू शकतं, परंतु संसद, संसदेचा कायदा त्या ठिकाणी हे करू शकतो. आता पुढचा मुद्दा आतो म्हणजे उच्च न्यायालयाचे श्रेष्ठत्व. उच्च न्यायालय श्रेष्ठ आहे. ओके, उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे तो निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालय व ज्या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेले नाही अशा न्यायालयामध्ये वकिली करू शकतो. ओके, निवृत्ती आधी त्याने जिथे जिथे काम केलेलं आहे त्या न्यायालयात किंवा त्याच्यापेक्षा कनिष्ठ न्यायालयामध्ये त्याला वकिली करता येते. त्याच्यातून त्याचं ते न्यायव्यवस्थेचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं मित्रांनो. कारण की जेव्हा एखादा व्यक्ती समजा आज या न्यायालयाचा न्यायाधीश आहे, विशिष्ट एखाद्या न्यायालयाचा, आणि
त्याला माहित आहे की भविष्यात मला या न्यायालयामध्ये वकिली करता येणार नाहीये. एखाद्या केस संदर्भात त्याची व्यक्तिनिष्ठता येऊ शकते, ती येणार नाही या तरतुदीमुळे. म्हणून उच्च न्यायालय श्रेष्ठ असं म्हटलं गेलेलं आहे. आता महाराष्ट्राबाबतीत लक्षात घ्या, महाराष्ट्राचे उच्च न्यायालय हे मुंबईला आहे 1962. खंडपीठ बऱ्याच वेळा विचारला गेला प्रश्न, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी तीन ठिकाणी खंडपीठ आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र नेमके कुठे आहे हे बघा, हे नीट लक्षात घ्या. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दीव दमन या प्रदेशांपुढे. आता हे दादरा नगर हवेली आणि दीव दमन हा एकच केंद्रशासित प्रदेश तयार झाला आहे हे लक्षात राहू द्या. म्हणजे याच्या आधी विधान तुम्ही असं करू शकत होता की मुंबई उच्च न्यायालय दोन राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश हे त्याच्या कार्यक्षेत्रात येतं. आता तुमचं उत्तर बदलेल, दोन उच्च न्यायालय हे दोन राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश असं उत्तर याच्यानंतर राहील. आता पुढे तीन उच्च न्यायालय आहेत, जे की नॉर्थ, ईस्टर्न एरियाज अँड अदर रिलेटेड लॉज आपण ज्याला म्हणतो अमेंडमेंट ऍक्ट 2012 चा, याच्यानुसार 2013 ला मणिपूर जे की इम्फाळ या ठिकाणी स्थापन झालं, दुसरं मेघालय जे शिलाँग या ठिकाणी स्थापन झालं, तर तिसरं त्रिपुरा जे अगरतळा या ठिकाणी स्थापन झालं. अशी तीन उच्च न्यायालय आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. त्यांच्यासह 24 इतकी संख्या झाली होती. ओके, आणि याच्या आधी ती हे जे तीनही ठिकाणं होते, हा सगळा जो अधिकार क्षेत्र होतं ते गुवाहाटी अंतर्गत होतं. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे 25वं न्यायालय कोणतं आहे, त्याची चर्चा आपण इथे केलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने उच्च न्यायालया संदर्भातल्या बाबी. आणखी संकीर्ण घडामोडी बघायला गेलं तर कलम 220, स्थायी न्यायाधीश जे आहेत त्यांच्या व्यवसायावर निर्बंध घालणे. उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश बनलेले व्यक्ती जे आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालय किंवा इतर उच्च न्यायालय वगळता भारतातील कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्यासमोर वकिली करता येणार नाही. मित्रांनो, पुढे ई न्यायालय सुद्धा आपण सुरू केलेलं आहे, जे की मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे. दुसरं ई न्यायालय म्हणाल तर ते हैदराबाद या ठिकाणचं ई न्यायालय आहे. दोन ई न्यायालय या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये उच्च न्यायालय बघितलेली आहेत. पुढे दुय्यम न्यायालय किंवा ज्याला आपण जिल्हा न्यायालय म्हणतो त्याच्यासाठी एक वेगळं लेक्चर आपण या ठिकाणी बनवूया, ते तुमच्या समोर येईलच. नक्कीच तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत हे अभ्यासपूर्ण वाटत असतील, परीक्षाभिमुख वाटत असतील, तरच आणि तरच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल, असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायचे असेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.